अनेकांच्या अंगामध्ये या शिवसैनिकांच्या शाखेमधील शिवसैनिकांचं रक्त असेल त्यांना आठवण करून द्या. आज तुम्हाला शाळेमध्ये वह्या पुस्तक मिळत असतील, नवे मिळतातच. आज कदाचित तुम्हाला वह्या पुस्तकांची किंमत कळत असेल, पण ज्या काळामध्ये वही बघायला सुद्धा मिळत नव्हती त्यावेळेला इकडून तिकडून चार वह्या गोळा करून प्रत्येक मुलाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते माझ्या शिवसैनिकाने केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मुंबईमध्ये जर एखादा संप झाला, परवांच्या दिवशी एसटीचा संप झाला होता, परीक्षा केंद्रावर जाण्याकरता घराघरातून बाहेर पडला तो फक्त शिवसैनिक पडला, बाकी कोणीही पडलं नाही, कोणीही पडलं नाही. आज दिवाळी काय दसरा काय सण नेहमीच असतात, पण त्या काळामध्ये दिवाळी आली करंजी फक्त वर्षातून एकदाच बघायला मिळायची, चकली फक्त एकदाच बघायला मिळायची, आता सारख्या कधी पण बाजारात मिळत नव्हत्या. आणि त्यावेळेला साठेदार साठा करत असायचे, घराघरात तुझ्या दिवाळी असायची. त्यावेळेला दिवाळीला रवाचा आट्याचा मैद्याचा डाळण्याचा पत्ताच नसायचा. एखादी गुजराती बांधवाचा सण आला तर त्याला सुद्धा लागणार तूप डाळण मिळत नव्हता. जैनांचा सण असू द्या, यांचा ख्रिश्चनांचा सण असू द्या, पंजाब्यांचा असू द्या, शिखांचा असू द्या, मुस्लिमांची ईद असू द्या, नाही बौद्ध धर्माचा कुठलाही सण असू द्या, त्यावेळेला साठेबाज साठे करत होते. त्यावेळेला साठेबाजांची गोडाऊन फोडून तुमचा प्रत्येक सण, प्रत्येक जाती धर्माचा सण आणि प्रत्येकाची दिवाळी, स्वतःच शिवसैनिक जेलमध्ये गेला पण त्याची गोडाऊन फोडून तुमच्या घरामध्ये आटा डालडा साखर पाठवण्याचं काम शिवसैनिकांनी केलं आणि तुमचे सण साजरे करण्याचं काम शिवसैनिकांनी केलं. आज तुमच्या खिशात पैसा आहे, मार्केटला प्रत्येक वस्तू मिळते, म्हणून त्या शिवसैनिकांचं महत्व तुम्हाला कळत नसेल. दीप प्रज्वलन करतो, एखादा निरंजन आपण लावतो, एखादी वाऱ्याची झुळूक झुळूक आली किंवा पंख्याचा वारा आला तर आपण ते दिव्याची वात विझू नये, ते निरंजन विझू नये, ती समयी विझू नये म्हणून आपल्या हातांचा आधार देतो किंवा हाताची ओंजळी करून त्या येणाऱ्या वाऱ्यापासून येणाऱ्या हवेपासून त्या दिव्याचं रक्षण करतो. प्रसंगी आपल्या हाताला चटका बसला तरी चालेल. हित महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना आपल्या हाताचा पाळणा करून आपल्या हाताची उंदळ करून त्यांचं रक्षण करण्याची गरज होती. गरज का होती? चार महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवा. चार महिन्यापूर्वी उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर खूप मोठी अतिशय अडचणीची अशी शस्त्रक्रिया झाली. आपल्याला ऐकायला ती सहज सोपी असेल, परंतु कुठेतरी उद्धव साहेब ठाकरेंची पूर्व पुण्याई होती, आई तुळजाभवानीची कृपा होती, छत्रपती आपल्या आई भवानीची कृपा होती आणि साक्षात शिवसेना प्रमुखांचा आत्मा हा आमच्या तुमच्या आमच्या घोळत होता, फिरत होता, म्हणून त्यातून उद्धव साहेब ठाकरे सही सलामत बाहेर आले. ही शस्त्रक्रिया साधी सोपी नव्हती, ही शस्त्रक्रिया फार भयानक होती, त्याचा उल्लेख उद्धव साहेब करत नाही, पण ती त्यांच्या जीवावर सुद्धा प्रसंगी बेतली असून तुमच्या आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते म्हणून ते कदाचित बाहेर पडले असतील. शिवसेना प्रमुखांचा संचार कुठेतरी नक्की आहे म्हणून ते बाहेर पडले. अशा वेळेला मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या माझ्या सर्वसामान्य सारख्या माणसांनी आपल्या हाताचा पाळणा करून त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राचं रक्षण करायला हवं होता, सांभाळ करायला हवा होता, पण काही नतद्रष्टांनी त्यावेळेला हाच विचार केला की ही तर योग्य वेळ आहे, ही तर संधी आहे, किंबहुना हाच गाव साधला पाहिजे आणि इथं शिवसेना संपवली पाहिजे, तोडली पाहिजे, मोडली पाहिजे, अशा प्रकारचा दुष्ट विचार काही लोकांच्या मनामध्ये घोळत होता, काही लोकांच्या मनामध्ये घोळत होता आणि त्यांनी डाव साधला. हा डाव जरी आज साधला गेला असला तरी आपण सगळे तिथे प्रमुख लोक बसलेले आहात, आपण या गोष्टीच्या पाठीमागचा थोडा पार्श्वभूमी पूर्व इतिहास पाहिला पाहिजे. ज्या समोर चेहरे दिसत आहे ही केवळ गुजगावणी आहे, हे केवळ समोर उभे केलेली बाहुली आहे. आमच्या मराठी भाषेत किंवा ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं म्हटलं
पण याच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने षडयंत्र जर कोणाचं असेल तर ते भारतीय जनता पार्टीचं आहे। हे लक्षात ठेवा, हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे। हे षडयंत्र आजचं नाहीये, दुर्दैवाने हे शिवसेनेला कळायला खूप उशीर झाला, परंतु हे षडयंत्र फार पूर्वीपासून आहे। शिवसेना प्रमुख असतानाच हे सगळं छुप कारस्थान सुरू होतं, पण शिवसेना प्रमुखांच्या समोर कोणाची हिम्मत नव्हती, कोणाची मजा आल नव्हती, कारण शिवसेना प्रमुख अशी तळपती तलवार होती, एक ठाव आणि दोन तुकडे तिथल्या तिथं झाले। पण आठवण करा, 2014 साली लोकसभेची निवडणूक ही शिवसेना भाजपने एकत्रितपणे लढवली, 2014 युती कोणी तोडली? भारतीय जनता पार्टीने तोडली। एकनाथ खडसेंची मुलाखत तुम्ही बघितली असाल, ती युती आम्ही तोडली, आम्हाला तोडायला सांगितली, मी तोडली, मला तोडायला भाग पाडली आणि मुख्यमंत्री मात्र मला केलं नाही, एकनाथ खडसेंची मुलाखत आपल्याला आठवत असेल। कधी तोडली? 2014 साली तोडली। 2014 साली का तोडली? शिवसेना प्रमुख हे आपल्यातून 2012 साली निघून गेले होते। या भारतीय जनता पार्टीचा या देशामधला सगळ्यात विश्वास आणि सगळ्यात जुना पक्ष, दिलेल्या शब्दाला जाणणारा, शिवसेना प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे सर्व मान अपमान सहन करून सगळा विश्वासघात डोळ्यासमोर होतो हे पाहून सुद्धा शिवसैनिकांनी ज्यांची पाठ साथ खंबीरपणे 26-27 वर्ष निभावली, ते शिवसेना प्रमुखांच्या शब्दामुळे ते शिवसेना प्रमुख आपल्यातून निघून गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीला वाटलं की आता शिवसेना प्रमुखांच्या नंतर उद्धव साहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना फार काळ टिकणार। आता महाराष्ट्रामध्ये फार काही निवडणुका जिंकण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश देणार नाही, आणि त्यावेळेला कोणत्याही प्रकारचं कारण नसताना गापी ठेवून निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जागांची वाटपांची बोलणी करून करून ठेवून शेवटच्या क्षणाला अचानकपणे युती तोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं। आणि त्या 2014 निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होत, आपण आठवण करा की पुऱ्या देशातले भारतीय जनता पार्टीची ज्या ज्या राज्यांमध्ये राज्य होती त्या राज्यातले सगळे मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रातले सगळे मंत्री, भाजपचे सगळे वरिष्ठ नेते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विरोधात शिवसेना संपवण्याकरता, उद्धव साहेब ठाकरेंना झुकवण्याकरता, वाकवण्याकरता, नमवण्याकरता, शिवसेनेचे सगळे लोक पाडण्याकरता म्हणून पुऱ्या महाराष्ट्रामध्ये उतरले होते। एका बाजूला केंद्राची सत्ता, एका बाजूला अफाट पैसा, एका बाजूला उद्धव साहेब ठाकरे गापील होते, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे हयात म्हणते, हयात नव्हते। आणि हे अशा पद्धतीनं एकाएकी लढत होते उद्धव साहेब ठाकरे। तुम्हाला अभिमान वाटलाय की एकाएकी लढून सुद्धा एकट्याच्या जीवावर उद्धव साहेब ठाकरेंनी 63 आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आणि त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की आता पुन्हा युती करणार नाही। हे थोडं विस्तारनं सांगावं लागेल पण वेळ खूप होईल म्हणून थोडक्यात सांगतो, आता युती होणार नाही। आठवा तो दिवस, उद्धव साहेब ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरात गेले नव्हते। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वर्षा मागल्या उद्धव साहेब ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर गेले होते आणि नाही नाही म्हणतात जबरदस्तीनं त्यांनी युती करायला लावली, कारण त्यांना माहीत होतं जर शिवसेना आपल्या बरोबर नाही तर केंद्रामध्ये पुन्हा आपली सत्ता येणार। आणि मग त्यावेळेची मुलाखत आठवा, व्हिडिओ क्लिप काढून बघा, त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी एका बाजूला उद्धव साहेब बसलेत, दुसऱ्या बाजूला अमित शहा बसलेत आणि मध्ये देवेंद्र फडणवीस बसलेत आणि ते सांगतायत की या पुढे सगळा सत्तेचा वाटा 50-50% आपला राहील हे त्यांनी सांगितलं आणि म्हणून आता युती आम्ही करतो म्हणून सांगितलं। लोकसभेचं काम शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे केलं,
आणि 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या 70 ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपले अपक्ष उमेदवार उभे केले. किती ठिकाणी? 70 ठिकाणी. एकटे उद्धव साहेब गाफील असताना निवडणूक लढतात, ती 63 आमदार निवडून काढतात. आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती असते तेव्हा फक्त शिवसेनेचे 56 आमदार निवडून येतात. 56 आमदार. याचा अर्थ शिवसेनेवर वार करण्याचं काम हे एका दिवसातलं नाहीये, अनेक वर्षापासून सुरू होत. शिवसेना भाजपाची युती झाली त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं आणि भारतीय जनता पार्टीने 1988-89 मध्ये कबूल केलं होतं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठा भाऊ राहील आणि देशामध्ये आम्ही मोठे भाऊ राहू. देशामध्ये भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ राहण्याकरता शिवसेनेनं प्रामाणिकपणे काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठा भाऊ राहणार नाही किंबहुना छोटा कसा होईल याचं इमानी इतबारे भारतीय जनता पार्टीनं काम केलं. त्यानंतर अनेक प्रकारच्या चौकशा ईडी सीडीच्या ह्याच्या त्याच्या चौकशा तुम्हाला माहित आहे, एन आय ए असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, नाना तऱ्हेचे आरोप, खोटे नाटे आरोप सगळे झाले. याला काही शिवसेना झुकली नाही. होय, मी आता संजय राऊतांच्या घरी गेलो, जाऊन आलो. ज्या दिवशी संजय राऊतांना अटक झाली त्या दिवशी त्या टीव्हीवर त्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर संजय राऊतांच्या माऊलीला मी बघितलं. आरती स्वतः करत होती. माऊली खंबीरपणे उभी होती. वास्तविक आता आपला मुलगा जेलमध्ये जाणार, कधी सुटणार नाही मला माहीत नाही, कारण बाकी ज्यांच्या अवस्था काय झाली ते बघता मी बात नाही करत नाही. वास्तविक एखादी माऊली कोलमडून पडली असती, थाय मुकून रडली असती, पण ही धीराची माऊली. दिलासा देतो त्या खिडकीत उभ्या राहून, आई आहे ती शेवटी तुटणारच, मनातून तुटणार, कोसळणार, मोडणार, पण तिने चेहऱ्यावर दाखवलं नाही, त्यांच्या पत्नीने दाखवलं नाही. या घरात बाहेर पडता पडता मी तो इतिहास आठवायचा प्रयत्न करत होती की भाऊ मला आठवत नाही, नाव नाही आठवत आहे, पण माझ्या वाचनामध्ये आलंय ज्या वेळेला महादेवराव पेशवे एका मोगलांबरोबरच्या लढाईमधून परत आले आणि शनिवार वाड्यामध्ये ते चालले होते आणि शनिवार वाड्यामध्ये गुढे तोरण उभी राहिली होती आणि त्यांचे हार सत्कार वगैरे 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 त्यांचे काही मिरवणुका वगैरे चालल्या होत्या. त्यावेळेला एका कोपऱ्यामध्ये एक साधी बाई कोपऱ्यात उभी होती, साधी बाई उभी होती आणि ती पत्रामध्ये काहीतरी लपवून होती. माधवराव पेशव्यांचं लक्ष गेलं, आणि माधवराव पेशव्यांनी तिला विचारलं की लात पुढं आली थोडीशी संकोच मनानं, कारण त्यावेळी जे पेशवे राजे रजवाडे ज्यांच्या समोर जाणं काय आतासारखी लोकशाही होती. आणि म्हणून माधवराव पेशव्यांचं लक्ष गेलं. ते माऊलीला त्यांनी विचारलं, माऊली काय अशी संकोचण्यासाठी उभी काय आहेस, काय आणलंयस? तिने सांगितलं, ह्या सुना दोनांचे माझे सगळे दागदागिने आणले हे आपल्या स्वराज्याकरता, आपल्या संस्थानाकरता वगैरे 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 ह्याकरता मी आणले. हे का आणलेस? तिने सांगितलं, आता दागिने ठेवून करू काय? तुमच्याबरोबर युद्धामध्ये गेलेले माझे तिन्ही मुलगे मारले गेले, हे दागिने माझ्या सुना कशा वापरणार, मी कसे वापरणार, कशा करता ठेवू? हे दागिने आपल्या स्वराज्याकरता उपयोगी पडावेत, गोरगरिबाच्या उपयोगी पडावेत. पेशव्यांना थोडंसं मनातून खजील झाल्यासारखं झालं. ते म्हणाले, माऊली चुकलं माझं, मी काय करू शकते, युद्ध आहे ते, तुझ्या मुलांना मी वाचवू शकलो नाही. त्या माऊलीनं ताटकन सांगितलं, ती म्हणाले, माझी 3 मुलं गेली म्हणून मी नाराज नाही, जरूर मी आई आहे, माझ्या काळजाचा तुकडा तुटलाय, मला दुःख आहे, पण पेशवे मी तुमच्यावर नाराज नाही. दुःख एकाच गोष्टीचं आहे की 3 मुलं ही माझी स्वराज्याकरता गेली, देशाकरता गेली, संस्थानाकरता गेली, आपल्या हिंदवी स्वराज्याकरता गेली. देवानं फक्त मला 3 मुलं का दिली? आणखीन 3 दिली असती तर त्या तिघांबरोबर आणखीन तिघांना ओवाळून टाकलं असतं, पण मी नाराज झाले. सत्यामध्ये आजच्या ह्या कलियुगामध्ये मी ज्याला संजयराव राऊतांच्या आईला बघितलं, तुलना तशी होणार की नाही होणार मला माहित नाही, पण त्यांचा धीरोदात्तपणा बघितला, त्यांचा खंबीरपणा मी बघितला आणि मला वाटलं की त्या पेशवेकालीन असलेली ती माय माऊली आज उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीमध्ये तेवढ्याच खंबीरपणा जगमगले नाही, कोळले कोलमडले नाही, शिव्या देत नाहीये, हातपाय आपटत नाहीये, माझा पोरगा तुमच्याकरता गेला, शिवसेनेकरता गेला वगैरे काय नाही,
वर्षाताईने विचारलं काल तुम्हाला ईडीने म्हणले काय पाप फरक पडत नाही शिवसेना सोडणार शिवसेना मी सोडणार मला असं वाटतं की आज हा किस्सा एवढ्या करता मी सांगितला की तुम्ही तिघांचा सत्कार इथं केला शिशिरभाऊ तुम्ही बघितलेली शिवसेना मी बघितलेली शिवसेना प्रकाशराव पाटलांनी बघितलेली बाबा दादवांनी बघितलेली सुवर्णाताईंनी बघितलेली शिवसेना आणि आताच्या तरुणांनी बघितलेली शिवसेना तुमचं जरा फरक आहे गेलं ते चांगलं केलं आता जरा काय झालं की सगळे काय झुंजला का तुम्ही बरेच राहू नका माझ्यावर बरेच जण मुलाखती देतात आम्हाला उद्धव साहेबांचा आदेश आलाय नाही ना म्हणून आम्ही गप्प आहोत काय काय करायचं असेल काय करायचं मला माहित नाही गप्पा प्रकाश पाटलांची ओळख करून देत असताना काय सांगितलं शिशिरभाऊनी शिशिरभाऊनी सांगितलं की सेना भवनावर कोणते चालत आले होते तेवढ्याला प्रकाश पाटलांच्याकडे मोबाईल नव्हता आणि बाळासाहेब ठाकरेंच्याकडे पण मोबाईल नसेल होता काय साहेब सेना भवनावर हे चालत आले मी जरा काय करू यांना उडी मारू काय अरे माझ्या सेना भवनावर चालत आले मराठी माणसाचा मानबिंदू असलेला हिंदुत्वाचं प्रतीक असलेला शिवसेना भवन त्याच्यावर जो चालत येईल त्याचे हात मला तोडलेच पाहिजे याच्याकरता आदेश याच्याकरता मला आदेशाची गरज नाही बाळासाहेब ठाकरेंनी फक्त आवाज दिला की हिंदुस्थानामध्ये पाकिस्तानाची आणि हिंदुस्थानची क्रिकेट मॅच होणार नाही हा हा मर्द तुमचा नेता वानखेडीचे ना खेळपट्टीत उघडून टाकला बाळासाहेबांचे कांदे घ्यायला गेला होता बाबा जाधव बाळासाहेबांना अटक होणार म्हणून कळलं नाही हे आमच्या चिपळूण मध्ये आले होते नुसतं बाळासाहेबांना अटक झाली म्हणून कळलं पण हा मुंबईचा चाकरमानी कशाचा विचार केला नाही दिसलं की दगड उचलला धाड 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 समोरच्या गाडीवर घालून टाकला पोलिसांनी ठोक ठोक ठोकला बाळासाहेबांना परवानगी घ्यायला आला नव्हता मी त्यावेळेला मी रोज कोर्टात उभा राहायचो 2014 पर्यंत एकही माझी केस माझ्या भावकीची नाही माझ्या जमीन जागेची नाही माझ्या प्रॉपर्टीची नाही तर सगळ्या केस होत्या त्या चिपळूण तालुक्यामध्ये शिवसेना उभ्या करण्याकरता 28-29 केसेस माझ्या अंगावर तुम्ही केसेस अंगावर घ्या मी सांगायला आलो नाही काळ बदललाय पण त्याचबरोबर आज शिवसेना अडचणीत आहे शिवसेना अडचणीत आहे म्हणजे पक्ष अडचणीत त्याचा भाग नाही तर पुरा महाराष्ट्र अडचणीत आहे पुरा मराठी माणूस अडचणीत आहे त्याच्याकरता आपल्याला काही ना काहीतरी त्याग करावाच स्वस्त बसून चालणार नाही गप्प बसून चालणार नाही जाऊ द्या बोलते तिकडे काय होतंय ते होऊ द्या आदेश वाटी वाट बघते मेला तर आदेशाची वाट कसली बघतोय कोण तुला आदेश द्यायला येणार आहे त्याने काय ते योग्य ठिकाणी वस्त्रा मारला महाराज तो प्रकाशराव मग आदेश घेतला होता तुम्ही कुणी आदेश घेतला होता कसला आदेश घ्यायचा शिवसेना प्रमुख त्या भारतात सहज म्हणायचे तुमचा आपला हा विठोबा तर माझ्या शिवसैनिकांचा हा विठोबा असं शिवसैनिकांनी केलं की आम्ही सभा शिवसेना प्रमुखांनी केलं की आम्ही समजायचो हा विठोबा एका डोक्यात घालायला नाही हवा आता आणि म्हणून मी त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या आदित्य ठाकरेंच्या समोर वरळीच्या सभेमध्ये सांगितलं की त्याच वेळेला उद्धव साहेबांचे स्टेटमेंट आलं होत की तुम्ही पानं पळवा फुलं पळवा फळं पळवा फळं पळवा पण मूळ तुम्ही पळवू शकणार नाही मूळ म्हणजे शिवसेना आहे ती माझ्या या मराठी माणसाच्या रुपी नावाच्या मातीमध्ये जे उभं केलंय ती जुनी जाणती माणसं घराघरातून आहे जा त्यांच्यापर्यंत पोहोचा नव तरुणांनी नव पदाधिकाऱ्यांनी बाहेर पडा बाहेर पडा त्यांना मा तुमच्या माझ्यासारखं शाखा प्रमुख पद नको आहे विभाग प्रमुख पद नको आहे गट प्रमुख पद नको आहे त्यांना आमदारकी तो नको आहे त्यांना नगरसेवक नको आहे त्यांना खासदारकी नको आहे त्यांना फक्त एकच पाहिजे की माझी शिवसेना अखंड राहिली पाहिजे अभंग राहिली पाहिजे आणि अजिंक्य राहिली पाहिजे होता त्यांच्यापर्यंत आणि हे पोचताना फक्त मराठी मराठी करू नका सगळ्या जाती धर्माच्या लोकांपर्यंत जा आज या भागातला 10 वर्षात नगरसेवक नाही कोणाचा तरी वर्चस्व असेल त्या सगळ्यांच्या घरात जा आणि त्यांना सांगा आणि आज सरकारच्या हॉस्पिटलच्या खाजगी संस्थांच्या रक्तपेढ्या असतील तिथं पैसे देऊन तुम्हाला रक्त मिळत असेल आज तुमच्या खिशात पैसे होते आहेत
पण ज्या काळामध्ये पैशाचा पत्ता नव्हता, सरकारी रक्तपेढ्या नव्हत्या, खाजगी संस्थांच्या रक्तपेढ्या नव्हत्या, हॉस्पिटलच्या रक्तपेढ्या नव्हत्या, तेव्हा तुझ्या घरातली एखादी भगिनी जर बाळणपणामध्ये तिला रक्तस्राव झाला, कोणाच्या अंगामध्ये हिमोग्लोबिनचं रक्ताचं प्रमाण कमी झालं, कोणाचा अपघात झाला, तर त्या वेळेला तुझ्या तुझी जात मी बघितली नाही, तुझा धर्म बघितला नाही, तुझा पक्ष बघितला नाही, तुझं संस्थान बघितलं नाही, तर त्या वेळेला तुला रक्त माझ्या शिवसैनिकानंच दिलेलं आहे. ते हरून घरामध्ये बसले होते की नव्हते बसले होते. याकरता शिष्य भाऊ जुन्या लोकांना व्यासपीठ द्या, जुन्या लोकांचं मार्गदर्शन या नव्या पिढीला होऊ द्या. आणि मला खात्री आहे की ज्या दिवशी जुने लोक या नव्या पिढीला मार्गदर्शन करतील, त्यावेळेला जे कोणी शिवसेना संपवण्याचं स्वप्न बघताय त्यांना माती मोल केल्याशिवाय ही तरुण पिढी राहणार नाही. हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. त्यांना माती मोली तरुण पिढी केली करणार का नाही? करणार, करावं लागेल, करावं लागेल. काय म्हणाले बाबांच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष काय म्हणाले? या देशामध्ये एकही प्रांतिक पक्ष राहणार नाही आणि शिवसेना शिव संपल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना कोणाला संपवायला बसला जा तुम्ही? कोणाला बसला? ज्यांच्या खांद्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नसलेला निखळ भगवा ध्वज जर कोणाच्या खांद्यावर असेल तर तो फक्त शिवसैनिकाच्या आहे. त्याला संपवायला बसला. आणि मग सर्वासर्व करण्याकरता देवेंद्र फडणवीस बोलले नाही नाही नाही, जे पी नड्डा ते बोलले, ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकरता बोलले, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकरता नाही बोलले. अजून त्यांचं बारसच नाही झालं. बरोबर आहे का नाही भाऊ? जी शिवसेना 56 वर्ष अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना संपवता आली नाही, ती संपवण्याची गोष्ट तुम्ही करताय, तर ज्यांचं बारस नाही झालं त्यांना संपवायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? बरोबर आहे ना? म्हणून शाणे व्हा. जेव्हा मैदानात सभा होतील माझ्या लवकर, त्यावेळेला सुरू करणार नाही मी काय करायचं, ते त्यावेळेला काय उत्तर द्यायचं ते मी देणारच आहे. पण नंदिनी ताई ना फक्त एकच आठवण करून तुझं खाणे करणं, एक प्रश्न विचारा. त्यात कैलासवासी आनंद दिघे साहेबांचं बरेच जण नाव घेतात. बरोबर आहे ना भाऊ? आदर तर आम्हाला पण आहे. म्हणजे माझ्यावर तर त्या आनंद दिघेंचं एवढं प्रेम होतं, जेव्हा त्यांनी माझं कल्याण डोंबिवलीमध्ये पहिलं भाषण ऐकलं, त्यानंतर ज्या ज्या वेळेला मी आनंद दिघे साहेबांना भेटायचो त्या त्या वेळेला ते माझं मनमेट धरायचे आणि घेऊन जायचे आणि म्हणायचे हा आमच्या शिवसेनेचा दत्ताजी साळवेंचा वारसदार होईल. तुम्ही कदाचित दत्ताजी साळवेंनी ऐकलं नसाल काय बऱ्याच जणांनी. आम्ही नशीबो आहे. आम्ही बाळासाहेबांना ऐकलं, आम्ही दत्ताजी साळवेंनी ऐकलं, आम्ही वामनराव महाडकांना ऐकलं, आम्ही मनोहर जोशींना ऐकलं, आम्ही सुधीर जोशींना ऐकलं, आम्ही मधुकर सरपोतदारांना ऐकलं, आम्ही रामभाऊ भुंकाळांना ऐकलं, आम्ही सूर्यकांत महाडकांना ऐकलं आणि आम्ही साबीर शेखना सुद्धा ऐकलं. शिवन तुम्हाला आता तेवढं ऐकायला मिळत नाही खरंच म्हणायला गेलं. हे आनंद दिघे म्हणायचे की हा दत्ताजी साळवेंचा वारसदार होईल. एकच फक्त क्लिप काढून बघा की या वेळेला दुसऱ्यांदा काय मंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांना आनंद दिघेंची आठवण झाली. पहिल्या शपथविधीच्या वेळेला आनंद दिघेंचं नाव घेतलं होतं काय जरा बघा हो. तुम्ही पण खाण्याकरणी काढून बघा, माझं काय चुकलं असलं तर मी मला दुरुस्त करा. मी हा असा आपला शेतकरी माणूस साधा भोळा, मला काय कोणा कोणाला काय काय प्रेम आले आता भयंकर आले. जे काय बोलत होते त्यांनी काय काय बोलतात, काय काय जण आपली हिंदुत्वाचं बोलतात. बरोबर आहे का नाही? त्यावेळेला हिंदुत्वाबद्दल जेव्हा शिवसेना प्रमुखांच्या सूत्रावर आघात होतो हा, तेव्हा ह्यातला एक जण बोलत होता काय? मी बोलत होतो की नाही? कमी पण नव्हतो बोलत. सगळ्या शिवसेनेत सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला मी आहे, 6 वेळा मी निवडून आलो. मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी काही घुसून बसलो नाही. माझा रोल मी केला, केला की नाही केला? माझा प्रयत्न ह्या लोकांना विचारायचा आहे की राष्ट्रवादी संपवते, राष्ट्रवादी संपवते, राष्ट्रवादी संपवते. किती मला तुम्ही बोललो काय? आणि म्हणून राष्ट्रवादी संपवते, राष्ट्रवादी संपवते, राष्ट्रवादी संपवते. खरे मुद्दे मी राखून ठेवले, टाकून ठेवले.
नाही माझ्याकडे मुद्दे भरपूर असतात. त्याला उद्धव ठाकरेंनी कुठं मैदानात एखाद्या पाठवलं नाही पाठवलं तरी महाराष्ट्र मला बोलवतोय मी जाणारच आहे. हे सगळे राष्ट्रवादीच्या नावाने बोलतात अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. आज राष्ट्रवादीच्या नावाने तुम्ही बोलताय का? कुठं गेला होता तुमचा स्वाभिमान? कुठं गेला होता तुमचं स्वत्व? आज पोपटबंदी करताय. तुमच्यातला एक जण तरी असा त्या वेळेला बोलला काय? असा एक जण सुद्धा बोलला नाही की होय तुम्ही जर राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळाबरोबर शपथ घेणार नाही. सरकार करणार असाल तर आम्ही राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळाबरोबर शपथ घेणार नाही असा एक जण बोलला काय? बोलला. माझ्यावर आरोप केला एका गेलेल्या माणसानं. ते म्हणाले उद्धव ठाकरेंनी बाबा भाजपचं जुळत होत कधी हे 22 तिकडे गुवाहाटीला गेलं तिकडून. मी सांगितलं आणि तुम्हालाही छाती तुमच्या अभिमानाने भरून आली पाहिजे. हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. वास्तविक राज्याचा मुख्यमंत्री असेल तर देशाचा पंतप्रधान असेल त्यांनी एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हातात घेऊन शपथ घेतली की मी कुठल्या जातीचा आहे, मी कुठल्या धर्माचा आहे, मी कुठल्या पक्षाचा आहे, मी कुठल्या पंथाचा आहे हे जाहीरपणे तुम्हाला त्याचं मतप्रदर्शन करता येत नाही. तुम्हाला घटनात्मक दर्जानंच चालावं लागतं. आठवा आठवा तुमची गर्वाने छाती भरून आली पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये नाही, शिवसेनेच्या जाहीर सभेमध्ये नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एका बाजूला राष्ट्रवादी बसली होती, एका बाजूला काँग्रेसची मंडळी बसली होती आणि शिवसेनाचा शिवसेनेच्या प्रमुखांचा सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे भाजपला उभे राहिले आणि त्यांनी खुलेआमपणे राज्याचा मुख्यमंत्री या नात्यानं, पक्षप्रमुख या नात्यानं नाही, खुलेआमपणे सांगितलं की होय इथं राष्ट्रवादीवाले आहेत, तिथे काँग्रेसवाले आहेत. पण मी जाहीरपणे सांगतो मी कालही हिंदुत्ववादी होतो, आजही हिंदुत्ववादी आहे आणि उद्याही हिंदुत्ववादी राहणार आहे. सांगण्याचं धाडस तुमचे पक्षप्रमुख फक्त उद्धव ठाकरे करू शकतात. शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा देशाचे पंतप्रधान. देशाचे पंतप्रधान तरी पार्लमेंटमध्ये सांगतील का मी हिंदुत्ववादी आहे म्हणून सांगतील? पण ते सांगण्याचं काम उद्धव साहेब ठाकरेंनी केलं. अभिमान वाटेल की नाही तुम्हाला? हे काय सांगतात हे केलेले हिंदुत्वाच्या गोष्टी? हे काय शिकवतात? हे काय शिकवतात? आता नगरपालिका हे ते सगळ्या स्टे येतोय. अरे मी परवानच्या दिवशी विचारला प्रश्न हे सगळे निर्णय कुणी घेतले होते? हे निर्णय तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव साहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली घेतले होते. या मंत्रिमंडळामध्ये भाजप तर नव्हता ना? तुमच्याकडून हे सगळे निर्णय नाश्ते दिला जातोय, हे सगळे निर्णय फिरवले जात आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे निर्णय तुमच्या मुखातून लादले जात आहेत. कारण देवेंद्र फडणवीस जरी उपमुख्यमंत्री झाले असले तरी देवेंद्र फडणवीसांना घटनात्मक दर्जा कुठलाही नाही. माझी मुलाखत 11:30 मिनिटाची घेतली बघा, सगळे गाजते माझी मुलाखत.
देवेंद्र फडणवीसांना कुठलाही घटनात्मक दर्जा नाही आणि देवेंद्र फडणवीसांना कुठलेही खाते सुद्धा दिलेलं नाही। कसा निर्णय तुम्ही होऊ देता? आरे शेड कार शेड असेल, नगरपालिका महानगरपालिकेची निवडणूक असेल, जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी बुलेट ट्रेन असेल, सगळे निर्णय भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि तुमच्याकडून घेतायत। शेवटी तुम्हीच काल परवा मंत्रिमंडळामध्ये तुम्ही होतात ना। महाराष्ट्र जा विचारेल, विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा सोडा, कामाचा सोडा, सगळा 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 फक्त जो काही करिश्मा आहे तो ईडीचा आहे, सगळा करिश्मा ईडीचा आहे। पूर्वी ते गाणं लागत मला अमिताभ बच्चनच ईच आहे, सगळा करिश्मा ईडीचा आहे। पूर्वी ते गाणं लागत मला अमिताभ बच्चनच ईडी लगाइए, आम्हाला जेव्हा म्हणजे संभाजी विडी तुम्हाला माहिती असेल ते मला शाळेवर भरता देईल। काय नाव तुमचं? तुमचं काका नाव काय तुमचं? यशवंतराव म्हणजे म्हणजे राधापूर लांजायचे असणार तुम्ही, यशवंतराव तिकडचे, तेव्हा चोरून चोरून विडी वडायचे होते ना तुम्ही, तेवढी माहिती त्याला संभाजी विडी। ही आता नवीन विडी झालेली आहे आणि म्हणून हा सगळा ईडीचा करिश्मा आहे। बांधवांनो भगिनीनो, या सगळ्या गोष्टीवर बऱ्याच वेळा बोलता येईल आणि म्हणून उद्धव साहेब सगळ्यांना सांगितलं की मूळ जाऊ द्यायचं नाही, काय नाही होणार आहे। जे पी नड्डा चांगलं सांगून गेलेले आहे येणार संपवणार म्हणून, त्यामुळे चुळबुळ चुळबुळ सुरू झालेली आहे। सगळं काय आपल्या बाजूला होणार आहे, पण नियम नीतीने होईल, ते काय व्हायचं ते होईल। पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपलं पद विधया माझ्याकरता कुणी येते तर वाट बघू नका, लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा। आज शिवसेना अडचणीत आहे, हुशारक्यावरून चालणार नाही, आयतेच वास्तव कबूल करला हवंय आणि वास्तव जर कबूल केलं तरच मार्ग निघेल। संत परंपरेमध्ये एक वाक्याची रचना आहे, तेवढी फक्त सांगतो आणि माझं भाषण करतो, जिथं विषाद आहे तिथे हा विषाद तुम्ही मार्गदर्शक तत्व म्हणून घेऊन चाला। आपले मान पान पद गर्व राग लोभ योग्य वेळेला कुणाला न्याय मिळाला असेल नसेल मिळाला आज त्याची बेरीज करण्याचा, त्याचा हिशेब मांडण्याचा आणि त्याचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा राग व्यक्त करण्याची ही वेळ नाही। तर ही वेळ एकच आहे की हा महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न अनेकांचं आहे आणि ते वाचवायचं काम फक्त करू शकते ती शिवसेना आहे। आणि म्हणून काही लोकांना शिवसेना संपवायची, यांची वाट बघत आलेले आपले सुनीराव राऊत वाट